काही वर्षापूर्वी विदर्भ हा आत्महत्यांचा एक रिजन म्हणून त्या निमित्ताने त्याच्या देशामध्ये ओळख झालेली होती. मोठ्या पद्धतीने आत्महत्या विदर्भामध्ये होत होत्या आणि त्यावेळेला 2014 मध्ये 20 मार्च 2014 ला आपल्या देशाचे सन्माननीय आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणी यवतमाळमध्ये त्या निमित्ताने आले होते. आणि यवतमाळमध्ये आल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या दाबाडी बोरगाव नावाच्या त्या गावाला त्यांची चाय पे चर्चाचा त्यांचा कार्यक्रम होता. आणि चाय पे चर्चाच्या त्या कार्यक्रमामध्ये माननीय मोदीजींनी त्यावेळेला देशातल्या शेतकऱ्यांना त्यावेळेला आश्वासन दिलं होतं, वचन दिलं होतं. आणि मोदीजींनी त्यावेळेला बोलताना सांगितलं होतं की हा देश कृषीप्रधान देश आहे आणि आज आपण जय जवान जय किसानचा नारा देतो तरीसुद्धा आज या देशामध्ये सीमेवर जितके सैनिक शहीद होत नाही त्यापेक्षा जास्त शेतकरी हे आत्महत्या करतात आहे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय शर्मनाक बात आहे. आणि जब तक मैं ये परिस्थिती बदल नाही पाहू दूंगा तब तक मैं स्वस्थ नाही बैठूंगा अशा पद्धतीचं त्यावेळेला वक्तव्य हे माननीय मोदीजींनी त्यावेळेला केलं होतं. त्यावेळेला मोदीजींनी बोलताना आम्हाला सांगितलं होतं की तुमचा जे काही तुमचा जो शेतमाल आहे त्या शेतमालाला जो आम्ही हमीभाव देऊ तो तुमच्या उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देऊ हे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करू हे सुद्धा माननीय मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं. परंतु आता या 20 मार्चला ये आने वाला 20 मार्च 2025 जो है उसको अभी मोदी जी के सब घोषणाओं को 11 साल पूरे हो रहे हैं. मैं यहाँ पे माननीय मोदी जी को आह्वान करता हूँ कि पिछली बार आपने चाय पे चर्चा का आयोजन यवतमाल के दाबाड़ी में किया था, इस बार भी एक चाय पे चर्चा का आयोजन दाबाड़ी में आप कीजिए. और ये 11 सालों में क्या उपलब्धियाँ आपने देश के किसानों के लिए दी है उसका एक रिप्लाई आप फिर से एक चाय पे चर्चा करके देश के किसानों को आप बताइए कि 11 सालों में आपने देश के किसानों के लिए क्या किया. आज आमच्या कापसाला 7000 रुपये भाव आहे अध्यक्ष महोदय, 7000 रुपये आमच्या कापसाला भाव आहे. 4500 पर्यंत आपलं सोयाबीन चाललंय. आज जर मोदी साहेबांनी दिलेला शब्द आमचा जर त्यांनी पूर्ण केला असता, त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं होतं की कृषी तुमच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव हे जे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तो जर त्यांनी आज त्यांचं आश्वासन पाळलं असतं तर आमच्या कापसाला कमीत कमी 15000चा भाव त्या निमित्तानं भेटला असता. आज सर्व आश्वासनं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये फोल ठरलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही महाराष्ट्रामध्ये होत आहे, विदर्भामध्ये होत आहे. मी आपल्या निदर्शनाला आणू इच्छितो की ज्या दाबाडीमध्ये माननीय मोदीजींनी 2014 मध्ये चाय पे चर्चाचा कार्यक्रम केला त्या दाबाडी आणि आजूबाजूच्या 4-5 गावांमध्ये दरवर्षी 2-3 आत्महत्या आजही होतात आहे. जो गाव में चाय पे चर्चा का आयोजन माननीय मोदी जी ने किया था उस गाँव में 2014 से आज 2024 चालू हर साल 2 या 3 किसानों की आत्महत्या होती है, ये वास्तव कोई झुठला नहीं सकता. इसीलिए देश और देश का किसान मोदी जी से उत्तर चाहता है कि ये पिछले 11 सालों में आपने देश के किसानों को क्या दिया है. आज